माजी आमदार तुकाराम कोलेकर यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेऊन ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्यापर्यंत यशस्वी वाटचाल करणाऱ्या ॲडव्होकेट हेमंत कोलेकर यांनी भाजप पक्षातर्फे चंदगड विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड, आजरा आणि गडिंग्लजमधील तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची तळमळ त्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना व्यक्त केली. मी ॲडव्होकेट हेमंत कोलेकर, जिल्हा परिषद सदस्य नेसरी. गेली अनेक वर्षे आमचे वडील माजी आमदार तुकाराम कोलेकर यांच्या काळापासून आम्ही या गडिंग्लज तालुक्यातील सामाजिक कार्यामध्ये तसंच राजकीय कार्यामध्ये आमचं कुटुंब आहे. सध्या या राजकीय परिस्थितीमध्ये आजच्या मी विधानसभा लढवण्याची ठरवली असून उद्याच माझा नेमका वाढदिवस येतो आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये गडिंग्लज, आजरा, चंदगड या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी म्हणून आपल्या प्री आपण ज्या डिफेन्स सर्व्हिसेस वगैरे असतात त्यांचं भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र याची सुरुवात करायची ठरवलेलं आहे आणि त्याची सुरुवात प्रत्यक्ष झालेली आहे. त्याचं उद्घाटन आम्ही या निमित्तानं घेतो आहे. त्याचबरोबर खरं म्हणजे कुठल्याही समाजाचा किंवा तळागाळातल्या दीनदरिद्र लोकांचा विकास आपल्याला करायचा असेल तर आपण राजकीय जी क्षेत्र उपलब्ध आहेत त्या क्षेत्रांमधून सुद्धा आपल्याला त्याचा फायदा घेऊन त्या लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवणं आणि मग त्या कुटुंबांचा किंवा त्या समाजाचा उद्धार करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं अगदी मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आपल्याला हे काम करणं अपेक्षित असतं. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेच्या माध्यमातून आपल्याला या लोकांचा या तिन्ही तालुक्यामधील जास्तीत जास्त विकास कामांपर्यंत आपल्याला पोहोचता येणं शक्य आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष त्याचबरोबर जिप सदस्य या नात्यानं मी जी विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवून ती जिंकून जास्तीत जास्त लोकांचा या तालुक्याचा विकास करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि निश्चितपणानं त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा त्यांची सगळीच आमची ही भाजपची सगळी मंडळी असतील त्यांचा पाठिंबा राहणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनसुद्धा कामाचा धडाका मी या भागामध्ये लावणार आहे आणि त्यासाठी म्हणून जनतेच्या पाठबळावर मी निश्चितपणाने यावेळीची विधानसभा निवडणूक लढवणार. वाढदिवसाच्या निमित्तानं हे दोन संकल्प मी केलेले आहेत एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.